आपल्या नवी मुंबईमध्ये आणि उरणमध्ये दोन महिलांवरती अत्याचार झाला आणि त्याच्यासाठी एक निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व महिला एकत्र आलेलो आहोत. आज पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिले की जे आरोपी आहेत जे सापडले आहेत त्यांना भर जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना शिक्षा करण्यात येईल. पण आज आपण महाराष्ट्रात पाहतो रोज दिवसा ढवळ्या कधी खून तर कधी बलात्कार अशा घटना वाढत चाललेल्या आहेत आणि महिलांना आम्ही म्हणतोय की लाडकी योजना वगैरे देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा योजना द्या. आमची सुरक्षता संरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी इथल्या सगळ्या बहिणी माझ्या सगळ्या महिला भगिनी आज मोठ्या प्रमाणात आलेत. या सगळ्यांना मी एकच सांगतो की आपल्या मुलांवर संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. आपली मुलगी कुठे जाते, कोणाशी बोलते, कोणाच्या मैत्रीमध्ये आहे हे सगळं आपण आईवडिलांनी आई वडील म्हणून किंवा एक आपला भाऊ आपली बहीण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये हे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सर्व महिलांच्या वतीने तो आरोपी दाऊद शेख साहब पकडला गेलेलाच आहे पण सर्व महिलांच्या वतीनं मी सरकारला विनंती करते की त्याला लवकरात लवकर भर चौकात फाशीची शिक्षा द्या. बोलणार माझी एकच इच्छा आहे एसएससीचे गुन्हेगारांना शिक्षा व्हावं आणि त्या पुजाऱ्यांना पण फाशीची शिक्षा व्हावं एवढीच माझी मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त